कणकवली हे आमचं गाव. कणकवलीमध्ये एक छोटंसं गाव आहे सावडा. ह्या गावात आमचं घर आहे. मी 10 वर्षांनंतर गावाला परत येते आहे. शाळेची सुट्टी लागली की एकच गोष्टीची ओढ लागून राहते, ती म्हणजे माझं गाव. गावात यायचं म्हटलं की शहरासारखे बिल्डिंगी पर्वत नसून हिरवेगार असलेले खरोखरचेच पर्वत बघायला मिळतात. तर गावाला आम्ही काय काय मजा केली हे तुम्ही बघायला उत्सुक असालच. तर चला मी तुम्हाला दाखवते माझं गाव. तुम्ही नमस्कार मंडळी बोल. मंडळी वेलकम बॅक टू सोनूस चॅनल. काय झालं तो काढला पाहिजे तो अचानक मित्र मंडळी. ए तुला कळत तो फणस माझा आहे. ए माझा फणस या. हा हॅलो हॅलो मामा बोलतोय. मामा 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 सावडाव येतो का सावन टाकेला मला. अरे ते तू ना बॉईज बॉईज जाऊ. मला अंगळ बोल ना साबण ना पाठीवर हात पोचत नाही माझा उलटा. असं वाटणार की मी पकडलं पण नाही सोडलं पकडलोय. आणि ते ओके मी आता टूर देते. टूर देते ती दरवाजा आहे. या साईडला 2 खिडक्या आहेत आणि इथे आत गेल्यावर तुटले खिडकी आणि इथे खिडकी आहे. लोंबकती आहे इथे पडके ही पण लोंबकती आहे. आणि इथे फॅन ठेवलेला आहे. हा आमचा हॉल आहे. हा आमचं अंगण आहे. आणि इथे बॉल आहे आणि इथे बॅग आहे आणि इथे हँड कीपर आहे. तिथे झाडू आहे आणि इथे जिग आहेत. इथे एक असं रॉड आहे. रॉड रॉड नाही लाकूड आहे. इथे माझं बाथगाऊन आहे. इथे कपडे इथे डब्बे वगैरे. बारकोड स्कॅन कर. बोल हे पॉज करून वाचायला. हा पॉज करून वाचा. इथे तर आता आता इथून आल्यावर तर इथून आल्यावर सगळं इलेक्ट्रॉनिक आहे. आणि इथं पण इलेक्ट्रॉनिक आहे. टीव्ही आहे. रिमोटच बघ इथं आहे. टीव्हीचा रिमोट नाही भेटत आपल्याला. अरे आम्ही ना इथून गेलो. इथे इथे एक रूम आहे आमचा. तर इथे सगळं आम्ही सामान सरत ना मध्ये. आणि इथून ह्या साईडला गेल्यावर इथे पण एक रूम आहे. आणि इथे आल्यावर ह्या साईडला किचन आहे आणि त्यातला बाथरूम आहे. आणि हा बाथ डोर जो मी आधी सांगितलेला.
फ्री मध्ये फ्री मध्ये मी तुला नंबर लावलाय चार पाच तरी काढ ज्या लोकांनी माझा लास्ट पार्ट म्हणजे पार्ट 1 आणि 2 बघितलं नसेल ह्या ब्लॉगचा तर मी तुम्हाला सांगते की हे जे माझ्या घराजवळ झाड आहे म्हणजे समोरच झाड आहे ते एक फणसाचं आहे आणि त्यावर लागलेले फणस आम्ही खात नाही कारण ते फक्त भाजीचे फणस आहेत. सो ह्याचे गरे आपण खाऊ नाही शकत पण भाजी बनू शकतो किंवा इतर पदार्थ बनू शकतो. तर आम्ही आज फणसाची भाजी करतो आहे. गावाला आलो आणि फणसाची भाजी खाल्ली नाही असं होऊ शकतं का? बघा फोन बघतात सगळे इथे नेटवर्क नसून डाऊनलोड करून व्हिडिओ चे फोन बघतात. वा दाखव बोल काय बोलत होती. बोल तिला कोंबडी नाही आवडत फक्त चिकन आवडत. कोंबडी हात कापला वाजता बंद कर. तर आमची फणसाची भाजी रेडी आहे आणि आता आम्ही मस्त जेवणार आणि मग क्रिकेट खेळायला जाणार. पेप्सी आली कोणा कोणाला दुधाची पेप्सी सगळ्यात जास्त आवडते किंवा ऑरेंज पेप्सी आवडते मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा. ऑरेंज ज्यूस आहे मस्त ना त्याचा असतो लग्न जातो तेव्हा ए मालवणीत बोल आधी औषिक देव औषिक झोपला औस झोपली हो कापू आणलं कापू मनोज कापो म्हणजे काय असत कापा कापा म्हणजे कापा आणि बरकत असत कापा असतो तर कापो बोलतो आणि बरको बरको आंबा आंबो 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 इले आंबो इले ना आणले मोठा भाऊ त्याने आणलं पण त्या बॉक्सचं चित्र तर ते आपल्या कसं मला बॉक्स काय रे बोलता बोलता बोलला बांबे आणले आंबे तो काय आणले बांबे बांबे बोल चोकतो बघ त्या पेप्सी चोकतो आमच्या यो गणू अगरबत्ती वाला पेप्सी खाता हक्त मनची भाषा बोल होय हक्त काय बघतो पेप्सी खातो मालूम त्याच्यावरची म्हणजे कमी नाही बघतो तर हापतो होता तुम्ही हो पण जेवण झाल्यानंतर जरा आम्ही मस्ती केली जे तुम्ही बघितलीच. आता आम्ही चाललो आहे क्रिकेट खेळायला. व बॉल लागला रडायचं नाही हा ए बाबा लागेल बॉल त्याला हे पण लवकर. सॉरी फॉर दिस व्हॉइस माझा आवाज बसला आहे मला बरं नाहीये म्हणून. तर झालं असं की आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि काका बॉलिंग करत होते. तर बॉलिंग करताना जेव्हा ते बॉल पकडत होते तेव्हा त्यांचा पाय स्लिप झाला आणि ते त्यांच्या हातावर पडले. हातावर पडल्यामुळे तेव्हा मला सुद्धा कळलं नाही की काय झालं नक्की. आणि आम्ही आधी होता तिथे आधीला समजलं की फ्रॅक्चर झालाय. तोपर्यंत इव्हन मला माहीत होतं की नक्की झालं काय होतं. आम्ही गाडीत गेलो
अदर गाडीत आदिती जो हात पकडलेला काकाचा त्यावरून समजलं की इट वॉज अ फ्रॅक्चर. आणि आम्ही घरी न जाता सरळ गाडीत बसलो आणि डॉक्टरकडे गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळलं की आम्हाला ऑपरेशन करावं लागणार आहे. सो एक वीक होता आमच्या हातात, म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण मुंबईत येऊन ऑपरेशन करू. अँड सो आम्ही गावाला गेलोच, पण ही आठवण पण घेऊन आलो. ऑब्व्हियसली त्या मुमेंटला एवढे घाबरलेलो की मी असं काही शूट करणं माझ्या डोक्यात पण नाही आलं तेव्हा, की माझ्याकडे काही क्लिप्स पण त्यात हॉस्पिटलचे वगैरे. ही एक स्टोरी टाईप आहे तुम्हाला सांगायचं होतं, आणि आय होप तुम्हाला आता ते कळलं असेल की नक्की काय झालं. आणि मग देन वी आर बॅक इन द कार. आम्ही घरी येताना काका वॉज फाईन आणि मग आम्ही जरा जोक्स वगैरे केले. सो हियर वी गो. मग काकांचं पण गाणं आहे पेशंटचं पण काढ युट्यूबला टाक. युट्यूबला युट्यूबला टाक. कसे पडले सांगितलंच नाही. हा तर काय झालं, तो काढला पाहिजे तसं लोक. अचानक भयानक मित्र मंडळीच क्रिकेट स्पर्धा चालतो. म्हणजे यांच्या कृपेने काका पडले, यांच्या कृपेने काका पडले, यांच्या कृपेने त्यांच्या राईट हँड गणेशच्या असं प्रकारे आजचे समाचार सांगितलंच नाही कसं पडले. काय क्रिकेट क्रिकेट क्रिकेटची दुखापत झाली. सरपंच आमचे नको तिथे रस्त्याला पैसा घातला, त्याचे वाहून गेले सगळे तर त्या मैदानाची पण तशीच गेल्या वाहून तिथे काम करत. सरपंच सरपंच आमच्या विनंती असा की एक टर्फ बांधा, टर्फ कवर दिवस जरा बापरे किडनी हात दिला तसं राम राम गेला त्या हाताने. आता काकांना टाळू वाजवता येत. माझी दोन्ही घेऊन सोडून तिकडे शूट कर. हो आला असेल प्लस ए माझा फणस. ए तुला कळत तो फणस माझा आहे. ए माझा फणस या हा.